समर्थक सपोर्टर इथे मैदानावरती आलेले आहेत. चांडवे गावामध्ये सुद्धा ती सिच्युएशन आहे. चांडवे गावातील लोक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. महाड तालुक्यामध्ये असे मोजकेचं गाव आहेत जिथे क्रिकेट क्रिकेट खेळलं जात नाही तर जगलं जातं. क्रिकेट रक्तामध्ये भिनवलं जातं. असे दोन महत्त्वपूर्ण गाव तर सुरुवात होते या मेगा फिनाले ग्रँड फिनाले महाड प्रीमियर लीग सीझन 3 ची फायनल आपण पाहणार आहोत. यस अंपायर सर. सीझन 3 फायनल आपण पाहतोय. 2023 मधील एक महत्वपूर्ण मॅच आपण पाहणार आहोत. यस अंपायर सर. निनाद कपडेकर आपण पाहतोय. नक्कीच या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण जर पाहिलं तर प्रथमेश सकपाळ असतील, शेखर कोरपे, त्यानंतर आपण पाहतोय यश कपडेकर आणि यश ओसवाल यांची प्रमुख यश कपडेकर आणि यश ओसवाल यांनी घेतलेली मेहनत पाहायला मिळते. अनिकेत समर्थ ग्रुपच्या माध्यमातून गेले अनेक दिवस जी मेहनत घेतली त्या मेहनतीचा आज हा क्षण. मनोज सरांनी सांगितलं की शेवटचा क्षण हा गोड व्हावा त्यासाठी सुरू असलेला हा संघर्ष पाहायला मिळतो. प्रत्येक विकेटसाठी साविशा आशिष चिखले यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक असेल. यस अंपायर सरांचा इशारा येतोय. लेट्स प्ले फायनल साठी टॅलेंटच्या गजरामध्ये पहिला बॉल आपण पाहणार आहोत. एका बाजूला टीम श्री कालभैरव मित्र मंडळ नाळगाव, दुसऱ्या बाजूला पाहतोय चांडवे टीम, एका बाजूला राजा घावरे आणि दुसऱ्या बाजूला सर जाहीद भाई अंतुले मिस्टर क्रिकेट महाड तालुक्यातील. मॅच सुरू होते व्हीएच पेंट कडून. योगी शेलार बॉलिंग मार्क वरती तयार होताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल या मॅच मधील फायनल मधील हे मेगा फिनाले ग्रँड फिनाले. पहिला बॉल पहिलाच बॉल आहे. पूलचा फटका सजवला गेला, अनसक्सेसफुल झाला. सुपरसॉनिक मिस सायलेंट फायर. पहिल्याच बॉल वरती विकेट आउट. राहुल कदम यांचा एक अप्रतिम कॅच पाहायला मिळाला बॅकवर्ड पॉइंट स्क्वेअर लेग मध्ये. आपण जर पाहायला गेला तर ज्यावेळेस बॉल उचलला गेला आणि त्यानंतर आणि आता बॅटिंग करण्यासाठी कोण येत होतं? प्रतीक गायकवाड बॅटिंग करण्यासाठी. नडगाव गावालाच बिलॉंग करतात म्हणून म्हटलं जातं की आपण जर पाहायला गेलात ना तर आपला मुलगा ज्यावेळेस रडतो ना त्यावेळेस मनाला दुःख होतो. शेजारचा रडल्यानंतर डोक्यामध्ये मुंगे येतात. पण शेजारीची आपली बायको रडल्यानंतर डोक्याला दुःख होतं आणि या शेजारीची बायको रडल्यानंतर मनाला दुःख होतं. आणि इथे काय पाहायला मिळतंय तर प्रतीक गायकवाड आपण जर पाहायला गेलात तर एक जबरदस्त इनफॉर्म बॅटर आहे. चांगला स्टान्सनी बॅटिंग करताना या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये एक चांगल्या फ्लोमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. आणि त्यांनाच प्रमोट केलं जातंय, वन डाऊन आणलं जातंय. एक चांगली स्ट्रॅटर्जी माज ठाणगे यांची पाहायला मिळते. प्रत्येक मॅचला ते काहीतरी वेगळ्या रणनीतीने मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतात, वेगळ्या रणनीतीने खेळताना पाहायला मिळतात. टॉस हरल्यानंतर बॅटिंगला आलेली टीम पहिल्या बॉलवरती विकेट गेल्यानंतर थोडंसं दडपण दबाव पाहायला मिळतोय. परंतु योगी शेलार काय जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. योगी शेलार पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त स्टेअर केली. फाईन लेगमध्ये नईम अंतुले आहेत तिथे फिल्डिंग आणि इथे काय पाहायला मिळालं? गलतीचे मिस्टेक झाले आणि त्याचा फायदा प्रतीक गायकवाड आणि जाईद अंतुले यांनी मिळवलं. जिथे एक रन होती तिथे दुसरी रन. थोडंसं खराब आउटफील्ड पाहायला मिळाली परंतु त्याचा फायदा बॅटर्सनी जरूर उचलला. एक चांगलं आयोजन बहारदार नियोजन पाहायला मिळतोय अनिकेत समर्थ ग्रुपकडून. या संपूर्ण महाड तालुक्यातील एक भव्य दिव्य नेत्रदीपक महादिव्य स्पर्धा आपण पाहतोय. अनेक स्पर्धा पाहायला मिळतात आपण जर पाहायला गेलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, परंतु अनिकेत समर्थ ग्रुपचं आयोजन असतं ते अगदी बहारदार आणि शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध असतं आणि तेच पाहायला मिळतं. कारण अनिकेत समर्थ ग्रुप जरचा विचार केला गेला तर हा फक्त क्रिकेटपुरती मर्यादित नाही. आपण जर पाहायला गेला तर ते सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा करतात, सामाजिक कार्यक्रमामध्ये सुद्धा हातभार लावतात, त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मदत करतात. अतिशय योग्य सुंदर त्यांच्याकडून पाहायला मिळतो ग्रुप. व्हाईट बॉलचा इशारा येईल, एक धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. दोन धावा धाव फलकावरती. योगेश शेलार थोडासा स्पीड वाढवण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु
बॉल आपण जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर निघून गेल्यानंतर अंपायर बंटी जाधव सरांनी दंडित केला. वाईट बॉलचा इशारा आला एक्स्ट्रा रननी टीमची टोटल जाऊन पोहोचते 2 धावांवरती. इथे 3 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचते. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त स्टेअर केली. फाईन लेग मध्ये पुन्हा एकदा नाही मानतुले. पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालं. बॉल बाउंड्री लाईनच्या पार गेलं. चौकार, फायनलचा चौकार. सुशांत चिले साहेब यांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. सुशांतजी चिले साहेब नक्की जा. आपण जर पाहायला गेलात तर नडगाव टीमला जर सपोर्ट करण्यामध्ये सर्वात मोठं नाव श्रीकांत सारंगी, पिंट्या सारंगी. एक नडगाव टीमला सपोर्ट करणाऱ्यामध्ये त्यांचं खूप मोठं नाव होतं. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांचा आशीर्वाद, त्यांचा प्रेम नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली असेल त्यांच्यासाठी. यावेळेस हवेमध्ये फटका बसला मिड विकेट मध्ये, इथे पकडला गेला जेल. संपला प्रतीक गायकवाडचा खेळ. श्रद्धांजली देऊया, परंतु इथे काय पाहायला मिळालं, इथे विकेट नंबर 2 आउट झालं. जाहीदभाई अंतुलेंना स्ट्राईकला आणणं गरजेचं आहे, कारण जाहीदभाई टचमध्ये आहेत, फॉर्ममध्ये आहेत आणि मोठे फटके खेळण्यासाठी ते ओळखले जातात. नवीन बॅटर येतोय सामी. सामी येथील बॅटिंग करण्यासाठी, परंतु योगी शेलार काय जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. थोडीशी खराब फिल्डिंग नईम अंतुलेकडून जरूर पाहायला मिळाली, परंतु कमबॅक केलं जातंय. स्कोरबोर्डचा विचार केला तर रन्स लागल्या जातात. 7 धावा धावफलकावरती जिथे पहिली ओव्हर सुरू आहे. मेगा फिनाले, ग्रँड फिनाले आपण पाहतोय, अर्थात महाड प्रीमियर लीगचा हा थरार आपण पाहतोय. सीझन 3 आहे. पहिल्या सीझनमध्ये जर पाहायला गेला तर विजेता होता संघ चॅम्पियन स्पोर्ट्स महाड, आणि त्यानंतर या तिसऱ्या सीझनमध्ये 2 नवीन संघ दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अर्थात पाहायला गेलात तर 11 स्टार चांडवे एस एस स्पोर्ट्स आणि त्यानंतर श्रीकालभैरव मित्रमंडळ नाडगाव टीम. यावेळेस हलक्या हाताने स्टेअर केली. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळत आहे. डायरेक्ट हेड, अंपायर कडे लक्ष टाकलं जाईल. काय जबरदस्त बॉलिंग योगी शेलार. हा सुपरसॉनिक मिसाईल आहे टीम नाडगावचा. आपण जर पाहायला गेलं तर याच्याकडे व्हेरिएशन आहे, वेग आहे, प्रचंड नियंत्रण आहे आणि मोठ्या मोठ्या टुर्नामेंट ते नेहमी खेळताना पाहायला मिळतात. रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा ते खेळताना पाहायला मिळाले होते. त्यानंतर आपण जर पाहिलं तर दक्षिण रायगड प्रीमियर लीगमध्ये ते खेळतात, त्यानंतर महाड प्रीमियर लीग असेल, त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा ते खूप चांगलं क्रिकेट खेळत असतात. नडगाव गावाला बिलॉंग करून नडगावसाठी सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळतात आणि तेच पाहायला मिळालं. जबरदस्त बॉलिंग. त्यानंतर आता येत आहेत मिस्टर क्रिकेट जाहीद अंतुले, ज्यांच्या बॅटमध्ये खूप सारी ताकद आहे. आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या दिवसामध्ये त्यांनी एक अर्धशतक आपल्या नावावरती केलं. आज सेमीफायनलमध्ये 49 धावांची एक बहारदार जबरदस्त खेळी साकारली, परंतु ही फायनल आहे. आता नाही तर कधी नाही, कधी नाही तर पुन्हा चान्स मिळणार नाही, कारण 365 दिवस आपल्याला वाट पाहावी लागणार. त्यासाठी सज्ज आहेत. योगेश शेलार बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा. जाहीद अंतुलेसाठी बॅकफुट होती, जाऊन इथे पंच केला. तिथे ओसामा यांची एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बॅकवर्ड पॉईंटमध्ये एक जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. या ओव्हरचा जर विचार केला गेला तर तब्बल 9 धावा धावफलकावरती, परंतु 2 विकेट आपल्या नावावरती गेल्यानंतर. यस अजित सर, सन्मान्य चिल्ले सर आलेले आहेत, त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. आमच्या नडगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सन्मान्य चिल्ले सर, नडगाव टीमला सपोर्ट करण्यासाठी आज त्यांच्या गावातून जवळजवळ नाही म्हटलं तरी 1000 प्रेक्षक जरूर आले असतील आणि पाहायला विनंती असेल. आपण सुशांतजी चिले सर यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचा आहे. नडगावचे ग्रामसेवक आहेत सुशांत चिले, यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केला जात आहे. तर नवीन बॉलर बॉलिंग करण्यासाठी, मागच्या मॅचचा हिरो सेमीफायनलमध्ये, ज्याने आपल्या टीमसाठी एक अति खिंड लढवली आणि ज्यावेळेस आपल्या खिंडमध्ये आपले शूरवीर सरदार गारज झाले होते, त्यावेळेस एका हाती तो लढला आणि आपल्या टीमला फायनलमध्ये घेऊन आला. ओसामा बॉलिंग मार्कवरती, परंतु समोर आहे जाहीद अंतुले.
मिस्टर क्रिकेट आपण जर पाहायला गेला तर स्ट्रायकर एंडला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. हिरो वर्सेस हिरो ही लढाई. पहिलाच बॉल हलक्या त्याने स्टेअर केला बॅकवर्ड पॉइंट मध्ये, तिथे आहे शोएब अंतुले. जर पाहायला गेलात ना या दोन टीमचा जर विचार केला गेलात, एका बाजूला चांडवे टीम आहे, दुसऱ्या बाजूला नडगाव टीम आहे. या टीममध्ये खेळाडूंची आदलाबदली झालेली आहे. चांडवे टीममध्ये खूप सारे नडगावचे खेळाडू खेळत आहेत आणि या नडगाव टीममध्ये खूप सारे चांडवे टीमचे बिलाल असतील, शोएब अंतुले असतील, ते खेळताना पाहायला मिळत आहेत. परंतु हा क्रिकेट आहे. ज्या लीग स्टेज असतात, लीग मॅच असतात, तिथे आपल्या पाठीवरती कोरलेलं नाव आणि छातीवरती कोरलेलं नाव त्यासाठी खेळायचं असतं आणि तेच पाहायला मिळते. समी यांच्यासाठी या बॉल लाऊड शॉट पाहायला मिळते, अपील केली जाते. अपील केली जाते परंतु अंपायर वरती कुठलाही प्रेशर. तर पाहायला गेला तर एक चांगला बॉल पाहायला मिळाला, डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळाला, एक जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते ओसामा यांच्याकडून. एक चांगली सुरुवात या ओव्हरची पाहायला मिळते. ओसामा पुन्हा एकदा बॉलिंग मार्क करती समीसाठी. यावेळेस क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वाईड यॉर्कर. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. समी वरती प्रेशर. पहिल्या ओव्हरमध्ये दोन विकेट गेल्यानंतर थोड्याशा दडपणामध्ये टीम चांडवी टीम पाहायला मिळते. पुन्हा एकदा आणखीन एक डॉट बॉल. हा जबरदस्त लाजवाब बॉलिंग पाहायला मिळते ओसामा. आज फॉर्ममध्ये ओसामा पाहायला मिळतोय आणि हे गरज सुद्धा आहे, कारण आपल्या टीमने आपल्यावरती दाखवलेला विश्वास हा जर सार्थ ठरवायचा असेल तर आपला परफॉर्मन्स आज द्यावा लागेल. कारण परफॉर्मन्स असं म्हटलं जातं की तुम्ही चांगला परफॉर्मन्स केला तर लोक तुमच्यासाठी टाळ्या असे आणि शिट्ट्या वाजवतील, आणि तेच पाहायला मिळालं नडगाव टीमकडून क्रिकेट खेळताना. समी यांना कमबॅक करावं लागेल. समीसाठी पुढचा बॉल हलक्या त्याने स्टेअर केला, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाली. तिथे आहे फिल्डर समेश मोरे. मागच्या मॅचमध्ये त्याच ठिकाणी एक जबरदस्त अप्रतिम कॅच पकडली होती सूरज करकरेची आणि या मॅचमध्ये ते आता दाखल झाले होते, कारण ती कॅच खूप महत्त्वाची होती. आणि म्हणून नेहमी म्हटलं जातं कॅचेस आर विनिंग द मॅचेस. इफ यू टेक अ कॅच यू विल डेफिनेटली विन द मॅच, इफ यू लूज द कॅच यू विल डेफिनेटली विन द लूज द मॅच. पुढचा बॉल ओसामा जाईद अंतुलेसाठी. यावेळेस बॅकफुट होती जाऊन आपण पाहतो बॅकफुट स्क्वेअर लेगला. तिथे राहुल यांची चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सिंगल मिळते, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. दोन ओव्हरचा इथे खेळ समाप्त होईल. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. यस कमांड इज ए कोण आहे अर्थात योगेश शेलार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती येताना पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट आपल्या नावावरती केल्यानंतर व्हीएचपीएन कडून पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. ओव्हर द विकेट लाऊड शॉट पाहायला मिळते. जोरदार अपील जरूर पाहायला मिळाली. अंपायरचा रनचा इशाऱ्याची वाट जरूर पाहिली जाईल. अंपायर सर रन सांगायचं आहे. आपण जर पाहायला गेला तर ही धाव लेग बाय स्वरूपाची एक धाव मिळते, एक्स्ट्रा रन आणि या ओव्हरची सुरुवात होताना पाहायला मिळते. जोरदार अपील जरूर पाहायला मिळते. अपील तुम्ही दोन ठिकाणी करता, एक कोर्टात आणि एक क्रिकेटच्या मैदानामध्ये, परंतु ते आपल्या बाजूने लागेल याची गॅरंटी नसते, परंतु करणे हे जरुरीचे असते. एक रन मिळेल, एक रन स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल. 13 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. आपण पाहतोय महाड प्रीमियर लीग सीझन 3 ची ही फायनल. एका बाजूला चांडवे आहे
इलेवन स्टार एस एस स्पोर्ट्स सांडवे, दुसऱ्या बाजूला श्री काळभैरव मित्रमंडळ नाडगाव टीम. योगेश शेलार पुन्हा एकदा समीसाठी, यावेळेस हवेमध्ये राहुल कदम, काय जबरदस्त फिल्डिंग. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये राहुल कदम यांची जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. होम ग्राउंड आहे, होम ग्राउंड वरती खेळत असताना काय जबरदस्त परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळतोय. एकच सिंगल मिळेल, ही जर थोडस जर अंदाज चुकला असता तर या चेंडूवरती बाउंड्री जरूर आली असती. परंतु ही फिल्डिंग फायनलमध्ये हीच खरी हिंमत आहे, कारण तुम्ही एक एक छोट्या छोट्या गोष्टी मुळेच सगळं काही बनवू शकतं आणि त्या छोटी गोष्ट इथे करताना पाहायला मिळाली. एक रननी स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 14 धावांवरती. पुढचा बॉल योगेश शेलार यांचा पुन्हा एकदा एक चांगला फटका पाहायला मिळतोय. जाईद अंतुले मिड विकेट कडून मोठे फटके खेळण्याचा त्यांच्याकडून मनसुबा जरूर आखला जातोय, परंतु प्रॉपर टायमिंग पाहायला मिळत नाही. या मॅचमध्ये जर या इनिंगमध्ये जर पाहायला गेला तर जाईद अंतुले ताकदीचा वापर करण्याचा मध्ये जास्त इंटरेस्ट दाखवत आहेत. मागच्या मॅचचा जर विचार केला असेल तर टायमिंगवरती खूप चांगले खेळत होते, त्यांचा बॅटचा फ्लो खूप चांगला होता. परंतु यावेळेस आपण पाहतोय समोरनं विकेट गेल्यानंतर थोडंसं दडपणामध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत जाईद अंतुले. परंतु समी एक मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात. योगेश शेलार यावेळेस समीच्या बॅट मधून एक मोठा फटका, घणाघाती प्रहार, फायनलचा हा पहिला षटकार. आपण पाहतोय योगेश शेलार यांच्याकडून तिसरी ओव्हर सुरू आहे, अर्थात 8 ओव्हरची मॅच आहे. या 8 ओव्हरच्या मॅचमध्ये 48 बॉल आपल्याला खेळायचे आहेत आणि 48 बॉलमध्ये आपल्याला धावांचा डोंगर उभं करायचं आहे. सुरुवात थोडीशी खडतर झाली होती, परंतु आता लयमध्ये येताना समी यावेळेस ब्लॉकर लाईनचा बॉल थोडासा वेगवान होता. मिड विकेटमध्ये एक सिंगल पुन्हा एकदा, एकदा मिळेल, एकदा मिळेल, स्कोरबोर्ड पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 22 धावांवरती. जिथे तिसरी ओव्हर आपण पाहतोय योगेश शेलार यांच्याकडून, पहिली ओव्हर खूप चांगली हाताळली होती, 9 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट आपल्या नावावरती घेतल्या होत्या. या ओव्हरचा जर विचार केला गेला तर एक सिक्सर त्यांच्या बॉलिंगवरती पाहायला मिळाला समी यांच्याकडून. परंतु जाईद अंतुले अजूनही शांत आहेत. जाईद अंतुले यांना थोडासा अटॅक करावा लागेल. वाईट बॉलचा इशारा येईल, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये इथे ॲड होईल. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 23 धावांवरती लागल्या जात आहेत. 23 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. इथे आपण जर पाहायला गेलं तर फायनल आपण पाहतोय महाड प्रीमियर लीगचा हा मेगा फिनाले, ग्रँड फिनाले आपण पाहतोय. दोन्ही टीम एकमेकांशी संघर्ष करतात, कारण ही चमचमणारी ट्रॉफी कोण घेऊन जाणार हे अनुत्तरित प्रश्न आहे, त्याचं उत्तर आपल्याला नक्कीच या संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळणार. मिस्टर शॉट हवेमध्ये फसला जरूर आहे फिल्डर उमेश मोरे, बॉलच्या खाली इथे जाईद अंतुलेला परतावा लागेल. योगेश शेलारचं मागच्या मॅचमध्ये एक आपली टीम ज्यावेळेस स्ट्रगल करत होती त्यावेळेस आदिल खान याने जबरदस्त बॉलिंग केली होती. सूरज करकरे सारख्या मोठ्या बॅटरला त्यांनी थांबून ठेवलं होतं, तोच आदिल खान बॉलिंग मार्कवरती. ओव्हर द विकेट समोर आहे सामी.
समोरच्या दिशेला फटका सजवलेला आहे, तिथे फिल्डर आहे संदेश खंडारे, आज त्यांच्या आईसाहेब स्टेज वरती इथे उपस्थित आहेत। आपण जर पाहायला गेला तर सपोर्ट करण्यासाठी आपल्या मुलाला आणि आपल्या टीमला आपण पाहतोय, सर्वजण नक्की जे स्पर्धा एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत। माझ डांगे स्ट्रायकर एंडला बॅटिंग करताना 24 धावा धावफलकावरती, आदिल वाईड बॉलचा इशारा येईल, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला, वाईड बॉलने स्कोरबोर्ड पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 25 धावांवरती, जिथे वन बाउन्सचा इशारा सुद्धा येतोय, दंडित केले जाते बॉलरला। समी थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत, कारण आपण जर पाहायला गेलात ना तर ही पहिली स्पर्धा आहे, सीझनची सुरुवात झालेली आहे, प्रॅक्टिसची कमी आहे, त्यामुळे हे पाहायला मिळतंय, कारण अजूनही कुठल्याही गावामध्ये ग्राउंड तयार झाले म्हणत सर। स्विचेटचा प्रयत्न अपील केली जाते, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न माझ अणगेचा, परंतु आदिल यांची जबरदस्त बॉलिंग, डॉट बॉल पाहायला मिळतोय। अगदी जर पाहायला गेलात तर जोपर्यंत भात कापणी होत नाही तोपर्यंत पीच तयार होत नाही आणि गाव ठिकाणी क्रिकेट खेळलं जात नाही, परंतु चांदे मैदान असं आहे की या मैदानावरती वर्षाच्या 12 महिने क्रिकेट खेळलं जातं। असे खूप कमी मैदानं आहेत आपल्या या महाड तालुक्यामध्ये जिथे वर्षाच्या 12 महिने क्रिकेट खेळलं जातं। बॅटची इनर एज पाहायला मिळाली, लॉंग स्टॉपला बॉल ट्रॅव्हल होताना नाही म्हणतुले, पहिल्या ओव्हरमध्ये ते फिल्डिंग करताना थोडंसं स्ट्रगल करत होते, परंतु यावेळेला कुठलीही चूक करत नाही आहेत। एक सिंगल मिळेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल, धाव फलकावरती रन्स लागले जात आहेत, 26 धावा धाव फलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये, जिथे आपण जर पाहायला गेला तर चौथी ओव्हर सुरू आहे। आदिल खान शाहिद अंतुलेचा जो झेल पकडला उमेश मोडे, त्यासाठी विनेश पांडे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक जमा आहे। आदिल खान समोर स्वामी, स्वामीसाठी पुन्हा एकदा आदिल खान पुन्हा एकदा इंजर्ड पाहायला मिळतोय। आत्ताच इंजरी जर पाहायला गेला तर सेमीफायनलमध्ये ज्या हाताला इंजरी झाली होती त्याच हाताला पुन्हा एकदा इंजरी पाहायला मिळते। आदिल खान काय जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते। मित्रांनो जर पाहायला गेलात ना तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 2 प्रकारच्या खेळपट्टी असतात, एक काँक्रीटची असते एक मातीची असते। काँक्रीटच्या विकेटवरती बॉल सरळ बॅटवरती येतो, तिथे कुठलाही स्विंग पाहायला मिळत नाही, परंतु मातीची विकेट असते ना, मातीच्या विकेटवरती बॉल थोडासा हलत असतो डुलत असतो आणि तिथे बॅटिंग करायची असते। माझ ढांडगे लोअर फुलटॉस माझला सोडणार नाही, ठोकणार फोडणार बॉल सीमारेषा पार पोहोचवणार, षटकार। जबरदस्त बॅटचा फ्लो पाहायला मिळाला आणि प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाली, ताकद आणि टायमिंगचा नजाकत पाहायला मिळाली आणि गरज सुद्धा आहे। माझ डांडगेला आता एक कॅप्टन इनिंग खेळावी लागेल। संघ अडचणीत असताना माझच्या बॅटमध्ये लगातार दुसरा घणाघातीवार षटकार। धन्यवाद रुपेशजी, खऱ्या अर्थाने एक शेवटचा मुकाबला आहे आणि शेवटच्या टर्नसाठी मी मनोज बगरे आपल्या सर्वांच्या मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय। आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय अंतिम मुकाबला जिथे 4 षटकांचा खेळ झालेला आहे। टॉस जिंकल्यानंतर प्रथम आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करण्याचा विजय मांडेचा निर्णय, आतापर्यंत खरे उतरत आहेत त्यांचे गोलंदाज, जिथे आघाडीला आलेले जे फलंदाज होते ते लवकर बाद झाल्यानंतर माझ आणि समी यांनी मात्र आपल्या संघाची जबाबदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे। 4 षटकामध्ये आपण पाहतोय 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात, जिथे सामी 12 धावांवर खेळत आहे आणि माझ 13 धावांवर खेळत आहे आणि पुन्हा एकदा 5वं षटक जरूर येतील, ओसामा यांच्यामार्फत 5वं षटक लावलं जात आहे। समी सामोरे जातील,
इथे आपण पाहतोय खोलवर पद्धतीचा चेंडू, त्याला नक्कीच ऑन साइडला ढकललेला आहे. तिकडनं क्षेत्ररक्षक येतील सामीच्या माध्यमातून, एक धाव जोडली गेली, धावफलक एकनी पुढे जाईल. 40 धावा धावफलकावर विश्वचषकाच्या धुंदीत जिथे अखंड भारत देश आज मात्र स्वप्न पाहत आहे, परंतु आम्हाला महाडकरांना एक वेगळं स्वप्न पडलेलं आहे. महाड तालुक्याचा टेनिस बॉल क्रिकेटचा हा विश्वचषक चालू आहे. कोण घेऊन जाणार हा विश्वचषक? आज मात्र एक नवा विजेता जरूर भेटणार आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं गेलं, पुन्हा एकदा हा चेंडू उंची दिलेला, याही चेंडूवर प्रहार करता आला नाही. प्रीमियर लीगची सुरुवात झाली आणि या सुरुवातीच्या पहिल्या विजेतेपद पटकावण्याचा मान जुबेरजी सय्यद, आदिलजी सय्यद यांच्या चॅम्पियन स्पोर्टने घेतला, तर दुसरं पर्व जिंकलं निलेशजी सावंत यांच्या भूमी स्पोर्ट्सने, आणि हे तिसरं पर्व आता एक नवीन चॅम्पियन भेटणार आहे. टेनिस बॉल महाडचं आहे, इथे अधिराज्य कोणाचंही चालणार नाही, इथे प्रत्येकजण चॅम्पियन उदयास येतोय. इथे मात्र मागच्या मधोमध चेंडू येतोय, मिड विकेटच्या वरून मोठा फटका मारला जातोय आणि तिकडे 6 धावांची घोषणा होते पंचांची. प्रेक्षकाने कॅच पकडलेली आहे, त्याला पारितोषिक सावंत ऑप्टिकल्सच्या माध्यमातून एक गॉगल त्याला गिफ्ट करण्यात येत आहे. कर्णधार मात्र चांगली कामगिरी करत आहे. इथे मात्र समोरच्या दिशेने आक्रमण चढवलेलं आहे. काऊ कॉर्नरचे क्षेत्ररक्षक येतील, तिकडे पकडला जातोय आणि याही नंतर एक धाव येईल. धावफलक एकने पुढे जाईल. 53-53 धावफलकावर, 53 धावा धावफलकावर लागले जात आहेत. एका बाजूला विनेशजी आणि शैलेशजी मांडे यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इम्रान सर, सिकंदर गजगे आणि समीजी पारकर सरांचा संघ आहे. या दोन विजेत्यांमध्ये झालेली टक्कर इथे आपण पाहतोय. नीटसा समीच्या बॅटवर आला नाही, मिसटाईम फटका येतोय. मिड विकेटला तिकडे राहुल कदम येतील, अडवला जाईल, तोपर्यंत एक धाव येईल. 5व्या षटकाची इथे मात्र समाप्तीची घोषणा मैदानात पंचांच्या माध्यमातून झालेली आहे. 5व्या षटकात टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय 54 धावांची आतापर्यंत मजल मारू शकलेले आहेत ते इलेव्हन स्टार एस ए स्पोर्ट्स चाडवे सर. नक्कीच फैजान एक आयवा प्रेक्षक याने बाउंड्रीच्या बाहेर जो कॅच पकडली, सावन ऑप्टिकल्स यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. सुशांतजी चिल्ले साहेब यांना विनंती केली जाते, नडगाव ग्रामपंचायतीचे सन्मानी ग्रामसेवक सुशांतजी चिल्ले यांच्याकडून साऊंड ऑप्टिकल्स यांच्याकडून जे प्रेक्षकांसाठी जो बक्षीस आहे बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडेल त्यांना, तर गॉगल इथे गिफ्ट करण्यात येत आहे. ओव्हर टू यू मनोज सर. 5 षटकांचा खेळ झालेला आहे आणि आपण पाहतोय 54 धावा आतापर्यंत जमू शकलेले. करंट रनरेट विचार केला तर 10.80 आहे, जिथे समी 12 चेंडूवर 14 धावांवर खेळत आहेत, तर माझ आपण पाहतोय 8 चेंडूमध्ये 26 धावांवर खेळत आहेत. एक चांगली सुरुवात झालेली आहे. आघाडीला आलेले जे आघाडीचे फलंदाज होते त्यांनी जरी आपण पाहतोय थोडीशी कामगिरी कमी केली, परंतु हे महत्त्वाचं चरण आहे. अंतिम मुकाबला आहे, ग्रँड फिनाले आहे, आता नाही तर कधी नाही. या सामन्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला वर्षभर वाट पाहावं लागेल. महाड टेनिस क्रिकेटला स्वप्न कशाची पडतात तर या चांदे मैदानावरती महाड प्रीमियर लीगसाठी, आणि त्यापैकी एक महत्त्वपूर्ण सामना. पुन्हा नवीन गोलंदाज लावला जातोय संदेश खंडारे, यांच्याकडे सुद्धा काबिलियत आहे जरूर. संदेशच्या हातात बॉल सुटलेला आहे, तिकडे पंचांनी नो जरूर दिला आहे. बाईच्या स्वरूपात एक येते, अवांतर 2 धावेनी तब्बल 10 धावा पुढे जात आहेत. आपण पाहतोय 9+1 जरूर घेतली जाते. याही वेळेला 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोचलेला आहे. आपण पाहतोय 56 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात, जिथे 5व षटक सुरू असताना संदेश खंडारे यांच्या मार्फत चुकी होते. क्रिकेटचं वेळ वेळ आणि वेळ तुम्हा आम्हाला काय आहे, तर या प्रकारचं टेनिस क्रिकेट पाहण्यासाठी आपल्याला बाहायला भेटतं, म्हणूनच हे वेळ जणू लागलेला आहे.
इथे माज यांचा फुटटॉच चेंडू होता, बॅटवर नीटसा आला नाही. तिकडनं मात्र एक धाव जरूर घेतली माजच्या माध्यमातून. आणि आपण पाहतोय काळभैरव नडगाव संघ, याही संघाबद्दल बोलणं गरजेचं आहे. विजय मांडे याच्या नेतृत्वाखाली सातत्यपूर्ण ग्रामीण क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलेला संघ, ग्रामीण पातळीवर चांगल्या केलेला संघच आज मात्र इथे घेऊन आले आणि आपल्या या प्रीमियर लीगमध्ये एक प्रमुख दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. इथे मात्र आपण पाहिलं गेलं तर विजेत्या संघाच्या मालकांना एक बाईक जरूर भेटणार आहे आणि ती बाईक कोणाकडे जाणार यासाठी थोडा वेळ थांबावा लागेल. इथे आपण पाहतोय संदेश खंडारे उजव्या एष्टीवर सुसाट वेगाने ही गोलंदाजी करतायत आणि तिकडे मात्र धाव येऊ शकले नाही. सामी मात्र थोडीशी दिशा भरकटलेली आपण पाहतोय, बॅट फिरवताय. चेंडू मात्र च्या लेंथमध्ये येऊन मारणं गरजेचं आहे. चेंडू आणि फळीचा संपर्क येणं गरजेचं असताना कुठेतरी बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही, धावा येत नाही आणि संदेश खंडारे पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी सज्ज आहे. सामी उजव्या एष्टीच्या बाहेर हलक्या हाताने आपण पाहतोय ढकलून देण्याचा प्रयत्न केला, परंतु तिकडेही निर्धाव चेंडूची सांगता होते. जेव्हा जेव्हा असे निर्धाव चेंडू जातात तेव्हा नक्कीच हितगुज होते, कारण एक एक निर्धाव चेंडू तुम्हाला मागे टाकणार आहे. धावफलक 57 झालेला आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात, जिथे षटक क्रमांक आपण पाहतोय 5.3 षटकांचा खेळ झालेला आहे. 5.3 षटकांचा खेळ, काय अफलातून क्रिकेट चाललेला आहे. महा टेनिस बॉल क्रिकेट किती उंचीवर जाऊन पोहोचलेला आहे याचा नजारा याची देही याची डोळा. मोठा फटका समीच्या बॅट मधून येतोय, षटकार आणि इथे 6 धावा. आणि इथे आपण पाहतोय संदेश खंडारे याला दंडित करण्यात आलेले आहे. धापलकडकडे जाऊया, जिथे 70 धावा धापलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक आपण पाहतोय 6 मार्गस्थ असताना 8 षटकांचा मुकाबला संदेश खंडारेला थांबावं लागेल, कारण याही वेळेला आपण पाहतोय इथे बॉडी लाईन चेंडू टाकला आणि पंचांनी दंडित करण्यात आले. आता मात्र विजय मांडेला थोडीशी चर्चा करावी लागेल. यानंतर विजय मांडेला कोणता गोलंदाज लावायचा याची चर्चा जरूर असेल. क्रिकेट हा खेळच मुळात असा आहे, कारण या खेळासाठी कित्येक वेळा आपण वेडे आणि वेडे होतो. आज तर विश्वचषकाचा सामना चालू आहे, भारताने विश्वचषक जिंकावा अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे, परंतु मित्रांनो खेळ आहे, या खेळात कधी काही होऊ शकतं. कदाचित खेळ अर्धा राहिला तर नक्कीच त्याची सुद्धा आपली तयारी असणं गरजेचं आहे, कारण 11 खेळाडू आज मात्र 130 करोड लोकांचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि यांना विश्वचषक जिंकायचा आहे. इथे मात्र पार्ट टाइम गोलंदाज नईम यांच्याकडे सोपवलेली धुरा. नईम यांचा हा चेंडू समी याला अचूक टप्पा. इथे मात्र समी लाईन मिस करत आहे, चेंडूवर प्रहार करू शकले नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. आपण पाहतोय 5.4 षटकांचा खेळ आणि धावफलक 1 पुढे जाईल. 71 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. आपण मेगा फिनाली 70 धावा धावपलकावर 70 धावा धावपलकावर इथे समीला फुलटॉ चेंडू होता, नीटसा समाचार घेता आला नाही आणि जिकडे मारायचा होता तिकडे चेंडू गेला नाही आणि बघता बघता चेंडी जेलबाद होऊन समी बाद. संघ कर्णधाराने नईमकडे दिली, परंतु नईमने क्या बात आहे, चांगल्या प्रकारे ती घेतली आणि सोपवलेली जबाबदारी पार पडली. हे क्रिकेट आहे, तुम्हाला जबाबदाऱ्या दिल्या जातील आणि त्या जबाबदाऱ्या जर तुम्ही चांगल्या प्रकारे पार पडल्या तर तुमच्यावर वेगळं लक्ष असेल. महाडच्या टेनिस क्रिकेटमध्ये आज तारे सितारे वर खऱ्या अर्थाने उदयाला येत आहेत आणि याचं कारण आहे महाड टेनिस बॉल क्रिकेटची ही विश्वविजेती स्पर्धा अर्थात
महाड प्रीमियर लीग, महाड प्रीमियर लीग सीजन 3 चा अंतिम मुकाबला, अंतिम चरण आपण पाहतोय मान्यवरण कक्षामध्ये आपण पाहतोय. आणि के समर्थ ग्रुपचे खंदे पाटीलाके, सन्मान्य लक्ष्मण शेठ भोसले, वव्यशेट भोसले हे स्वतः या सामन्यासाठी हजर आहेत. आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने अथक पाठिंब्याने अनिकेत यांच्या आठवणीला उजाळा देणारी ही क्रीडा स्पर्धा. अनिकेत याचा छोटासा प्रवास होता तुमच्या आमच्यासाठी, अनिकेत मात्र आज नाही, परंतु अनिकेतच्या आठवणी आज मात्र या क्रिकेटच्या माध्यमातून जरूर आहे. अनिकेत जर खऱ्या अर्थाने हा प्रसंगाला असता तर खऱ्या अर्थाने एक वेगळा आनंद असता, परंतु आज अनिकेत आपल्यात नाही ही सुद्धा एक खंतची किंवा दुःखाची गोष्ट जरूर आहे. परंतु मैदानात जाऊया. षटक क्रमांक आपण पाहतोय 6 झालेले आहेत. 7व्या षटकासाठी नवीन गोलंदाज लावला जातोय आदिल, ज्याच्यामार्फत गोलंदाजी लावली जाईल. 70 धावांचा खेळ झालेला आहे. आदिल यांनी आतापर्यंत एक षटक जरूर टाकलेला आहे. या एक षटकानंतर पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या षटकाची जबाबदारी आदिल याच्यावर जरूर दिलेली आहे. माज थानगे स्वतः कर्णधार आहेत. 70 धावा झालेल्या आहेत. इथून आपण पाहतोय 12 चेंडू शेष आहेत. उलटॉस चेंडू, त्याला मात्र आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या वरून मोठा फटका मारलाय. तब्बल 6 धावांसाठी षटकार. चाडघरांच्या मोबदल्यात इथे षटक क्रमांक 7 आदिल यांच्या मार्फत चालू आहे. या षटकाराने खऱ्या अर्थाने आपण पाहतोय इम्रान सर अंतुले, किंबवना सिकंदर इजगजगे, किंबवना आपण पाहतोय समी पारकर सर हजर असतील, परंतु इथे मान्यवरांचा आगमन होतंय. आपण पाहतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते सन्माननीय नानासाहेब जगताप यांचं आगमन झालेलं आहे. या महाड सन्माननीय नानासाहेबांचं साहेब जगताप यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अनिकेत समजच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. आज मात्र माज थानगे सांगतोय की सांडवे संघाचं या प्रीमियर लीगचं कर्णधार पद माझ्याकडे का दिलंय. जिथे उपयोग असतो तिथे तो उपयोगाला येतो. आणि तब्बल षटकाराची हॅट्रिक इथे मात्र साजरी केली गेली माज थानगे याने. कर्णधार स्वतः कसा लढतोय. एखादं युद्ध जिंकायचं असेल ना मित्रांनो, तर तुमचा कॅप्टन किंबहुना तुमचा सेनानी या लढवय्यासारखा असायला हवा. आणि जर मैदानात माज थानगे असेल तर ते युद्ध पाहण्यासाठी एक वेगळी लज्जत जरूर असते. स्लोअर गती परिवर्तन त्याला सुद्धा पारखले. येतोय लगातार 4th षटकार 6 धावा. वेगळी रंगत जरूर आलेली आहे. धावपळकाकडे जाऊया. जिथे धावपळक आपण पाहतोय अंतिम धावपळक आतापर्यंत झालेला आहे 94 धावा धावपळकावर. जिथे माज थानगेचा अर्धशतक, काय फलंदाजी केली माज थानगेने. आघाडीचे जेव्हा फलंदाज बाद झाल्यानंतर जबाबदारी मिडल ऑर्डरवर आली आणि तिकडनं मात्र धावांची सुरुवात केली. एक सुंदर धावांची सुरुवात आणि एक सुस्थितीत जरूर आणलेला आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 4.4 झालेले आहेत. ओहो इथे इथे काय घडतंय तर आज चेंडू मात्र प्रेमात पडलेला आहे माज यांच्या. लगातार 5वा षटकार.
पडत आहे पुन्हा एकदा। हो लगातार सहावा षटकार, हा एक विक्रम, हा एक विक्रम झालेला आहे। धन्यवाद। लगातार सहा चेंडू मध्ये सहा षटकार मारण्याचा भीम पराक्रम महाज थांडगे यांनी केलेला आहे। अंतिम धावपळक जाऊन पोहोचले आहे। मनोज वगैरे 106 या ठिकाणी निश्चितच अनिकेत समर्थ ग्रुप महाराजित महाड प्रीमियर लीग पर्व तिसरं या ठिकाणी आपण जर पाहतो या स्पर्धेसाठी शिवसेना नेते सन्माननीय नानासाहेबजी जगतापसाहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मी आशिषजी चिखले यांना विनंती करतो की आपण नानासाहेब जगताप यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचा आहे। मानाची उपदार शाल गुलाब पुष्प आणि सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी नानासाहेब जगताप यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचा आहे। शिवसेना नेते नानासाहेब जगताप यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केला जात आहे। असेल आपण बंटे आदरचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचं। चेतन पोटपोडे यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचं। मानाची उपदार शाल सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचा। त्यानंतर भारतीय कामगार सेना कार्यकारिणी सदस्य दीपकजी पवार साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतोय। प्रतीक कदम यांना विनंती असेल आपण दीपक पवार यांचा देखील स्वागत आणि सत्कार करायचा। भारतीय कामगार सेना कार्यकारिणी सदस्य दीपकजी पवार साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होतोय। मानाची उपदार शाल गुलाब पुष्प आणि सन्मानचिन्ह देऊन यांचं त्या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केला जातोय। षटक क्रमांक आपण पाहतोय 8 मैदानात चालू झालेला आहे। या सुद्धा 4 धावा येत आहेत। या 4 धावीने धावफलक आपण पाहतोय 4 ने पुढे जाईल। तब्बल 10 झालेले आहेत। अन्सारी सर दुबईवरून हे सामना पाहताय। त्यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारल्याबद्दल 1000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्या अकाउंटला टाकलेला आहे। शेवटचं षटक इथे मात्र नीटचा फटका लागला नाही, फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि इथे फलंदाज बाद। दर्शक आहेत बंधू शिंदे देखील यांचं देखील या ठिकाणी सत्कार करतात। यश कोकणेला विनंती असेल गुलाब पुष्प आणि सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी बंधू शिंदे यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचा आहे। नवीन बॅटर मैदानात दाखललेला आहे सिकंदर। आपण पाहतोय 111 धावा आतापर्यंत जमवू शकलेले आहेत 11 स्टार SS बोर्ड्स चांडवी संघ। खऱ्या अर्थाने महाज थांडगे यांची 63 धावांची वादळी खेळी या अंतिम चरणात जरूर पाहिली होती। इथून पुढे आता विजय मांडेच्या फलंदाजांना मशाकत करावी लागेल, नवे नवे तर एक वेगळी रणनीती आखावी लागेल। सिकंदर आहेत शेवटच्या काही चेंडूसाठी येतील। शेवटचं षटक मैदानात मार्गस्थ असताना आपण पाहतोय 111 धावा। ओहो इथे सिकंदर यांनी एक धाव काढून स्ट्राईक एंडला आणलेला जरूर आहे। महाज यांना कर्णधार मात्र आज साजेशी कामगिरी करत आहे। एक मोठा लढवय्या आज लढत आहे। सन्माननीय नानासाहेब यांचं आगमन झाले आणि काही क्षण का होईना परंतु आपल्यात आनंद देऊन गेलेले आहेत। नक्कीच या काय पूर्ण प्रीमियर लीगला त्यांच्यासुद्धा शुभेच्छा असतील। टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा तुमच्या आमच्या मोबाईल स्क्रीनवर पोहोचवलेली आहे। टेनिस .in सर्व टीमचं गणेश गिरी यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करणं गरजेचं आहे। षटक क्रमांक 6 मैदानात मार्गस्थ असताना आपण पाहतोय माज पुन्हा एकदा। हो इथे समोरच्या दिशेने एक मोठं आक्रमण झालेलं आहे आणि येतोय हा एक मोठा
तरी जो निर्णय भेटेल त्या निर्णयावर खरे उतरणार। महाज यांनी जरूर सांगितलं होतं की आम्ही 100 पार करणार आणि विजय मांडेलच्या संघाला एक मोठं आव्हान देणार। ज्या बाईट्समध्ये माझ्यासोबत चर्चा केली ती बाईट्स मैदानात 63 नव्हे तर त्याही पेक्षा धावांची खेळी करतायत। ओहो बॅटची कडा स्लिपमध्ये चेंडू, तिकडे योगेश शेलार आहेत, पकडतील चेंडू तोपर्यंत एक धाव। एकेरी धावेने धावफलक पुनश्च पुढे जातोय, धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 119 धावा धावफलकावर। काही चेंडू शेष असताना आपण पाहतोय एकच चेंडू बहुधा शेष आहे या षटकातील आणि तदनंतर अंतिम धावफलक येईल। माज यांची खऱ्या अर्थाने वादळ उठवणारी खेळी मैदानात आपण जरूर पाहिली। ओहो हा चेंडू मात्र चांगल्या दाटणीचा होता, इथे मात्र चेंडू संपलेला आहे। मैदानात पहिलं सत्र संपलेलं आहे परंतु मैदानात पहिलं सत्र संपवताना मित्रांनो माज थांडगेसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण कॅप्टन एकटा नळला आणि लढला सुद्धा। 17 चेंडू, थँक्यू डीजे। महाज थांडगे यांच्या जर विचार केला तर 17 चेंडूमध्ये 70 धावा त्यांनी जमवलेल्या आहेत, ज्यामध्ये 4 चौकार आणि आपण पाहतोय 11 षटकारांची ही आपण पाहतोय मोठी पारी। 411 हा एक सरासरी त्यांनी जरूर पाहिलेला आहे। जबरदस्त वादळी खेळी आपण पाहतोय वादळी खेळी महाज थांडगे यांची। पहिलं सत्र संपलेलं आहे, आपण पाहतोय फायनलचा मुकाबला अनिकेत समर्थ ग्रुप आयोजित महाड प्रीमियर लीग। महाज यांना जो पारितोषिक लाभलेला आहे आदिल आणि आमिर यांच्याकडून प्रत्येकी 500, त्याचप्रमाणे अमदाम यांच्याकडून 500, रफिक यांच्याकडून 500, आणखीन एक जाहीद यांच्यासाठी 500 आलेले आहेत, ते जाहीद यांच्याकडून 500 आलेले आहेत। हे सर्व बक्षीस संपणा संपल्यानंतर घेऊन जायचं आहे। टोटल 3000 रुपये आमच्याकडे जमा आहेत। मैदानात पहिलं सत्र संपलेलं आहे, आपण पाहतोय धावांचा डोंगर रचलेला आहे आणि जिंकायची टोटल 120 टोटल करायची आहे जिंकण्यासाठी विजय मांडेच्या संघाला। 120 धावांचा पल्ला विजय मांडे यांना गाठायचा आहे आणि हा विजय मांडे 120 धावांचा पल्ला कसा गाठणार हे येणारे सूत्र जरूर सांगेल। महाड प्रीमियर लीग सीझन 3 महाड तालुक्याच्या टेनिस क्रिकेटमधील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा तुमच्या आमच्या जवळ जरूर आहे। अंतिम मुकाबला आहे, अंतिम मुकाबल्यासाठी बरेचसे प्रेक्षक आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा विश्वचषकाचा सामना सुद्धा सोडून या मैदानात दाखल झालेले आहे। हे वेळ आहे आम्हाला महाड प्रीमियर लीगचं चांदे मैदानाचं अनिकेत समर्थ ग्रुपचं। महाड प्रीमियर लीग कोण घेऊन जाणार या महाड प्रीमियर लीगची संघ मालकाची बाईक? एका बाजूला असणार आहे इम्रान अंतुले सर, खऱ्या अर्थाने त्यांच्याबरोबर सिकंदर गजगे, समी पारकर यांच्यासाठी ही बाईक वाट पाहत आहे, तर दुसऱ्या बाजूला आमचे शैलेशजी आणि विलेशजी मांडे यांची बाईक वाट पाहत आहे। कोण आज संध्याकाळी राईड्स करणार? आणि ज्याप्रमाणे पहिल्या सीझनमध्ये सूरज करकरे या सायकलचा हक्कदार झाला, ज्याप्रमाणे दुसऱ्या सीझनमध्ये राहुल कांबळे या सायकलचा हक्कदार झाला, तिसऱ्या सीझनमध्ये या सायकलचा मालक कोण होणार यासाठी जरूर आपण थांबतोय। चला सेकंड इनिंगसाठी मैदानात फिल्डिंग सजवा। जेव्हा सेकंड इनिंग चालू होईल तेव्हा नक्कीच अजित अवसरे जोडले जातील सेकंड इनिंगच्या पहिल्या 4 षटकांसाठी। अनिकेत समर्थ ग्रुप आयोजित महाड प्रीमियर लीग या सीझनमध्ये पूर्ण सीझन कव्हर करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने अनिकेत समर्थ ग्रुपने माझ्यावर टाकली आणि हे शेवटच्या क्षणी जाता जाता सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो, मला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, अनिकेत समर्थ ग्रुपने सुद्धा मला बोलण्याची संधी दिली। काही राहून गेलं असेल, काही चुकीचं झालं असेल तर खूपच क्षमस्व आहे आणि मी इथे रजा घेतो। यानंतर अजित अवसरे जोडले जातील, नक्कीच पुढच्या सीझनमध्ये अशाच प्रकारे जरूर तुमच्या सेवेसाठी येईन। तोपर्यंत धन्यवाद। पाणी नाही रे, पाणी नाही रे, काय करणार, कुली पण घ्या ना।
धन्यवाद मनोज वगैरे। धन्यवाद मनोज वगैरे। 119 धावा धावपळ करते असतील तर 120 धावांचं टार्गेट त्या ठिकाणी चेस करायचं आहे। सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो। एका साइडला आपण पाहिलं तर विजय मांडे, तर नॉस्ट्रेक एंडला आपण पाहणार होतो योगेश शेलार। संघाचं पहिलं स्वतःच्या घोड्यातील पहिलं षटक यासरच्या आता चेंडू दिला जातोय। खरोखर आपण जर पाहिलं तर अनेकेत समर्थ रूप माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा महाड प्रीमियर लीग या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पर्व तिसरं आजच्या दिवसातील शेवटचा दिवस आणि अंतिम इनिंग निश्चितच अतिशय शांत वातावरणामध्ये या स्पर्धेचं आपण आयोजन केलं। नियोजन अतिशय सुंदर त्या ठिकाणी आपण पाहिलं। आपण जर पाहिलं तर लक्ष्मण शेठ भोसले आणि वैभव शेठ भोसले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण एवढ्या मोठ्या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करू शकतो। अनेकेत समर्थ आधारस्तंभ आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत अनेक नाईट मॅचेस, त्यानंतर महाड प्रीमियर लीग अशा मोठमोठ्या स्पर्धा या ठिकाणी आपण साकार देखील करू शकलो। महाड पोलादपूर नव्हे माणगाव नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये या अनेक समृद्धीचं स्पर्धेचं निश्चितच नाव लौकिक केलं जातं। 120 धावांचं टार्गेट त्या ठिकाणी असणार आहे। या सर गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करणार आहे, मारा करतो तो विजय मांडेला। सुंदर चेंडू आहे, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फक्त दिशा दिली गेली। सौद चेंडू खाली येतोय, पहिल्या माणिक चेंडू खाली येतोय, पहिल्या प्रयत्नात चेंडू आडतो, एकदा मात्र पूर्ण होते। तब्बल 120 धावांचं टार्गेट घेऊन उतरलेला संघ आपण त्या ठिकाणी पाहतोय, तो म्हणजे काळभैरव नडगावचा संघ त्या ठिकाणी असेल। अतिशय चांगला खेळ आपण पाहतोय। महाज थांडगेने केलेली फलंदाजी आपण सर्वांनीच त्या ठिकाणी पाहिली, खरोखर कौतुक करावं लागेल महाज थांडगेचं। निश्चितच त्यांनी आपल्या संघासाठी अतिशय चांगली कामगिरी देखील केली। अनिकेत समर्थ ग्रुप महाड आयोजित मर्दी षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा महाड प्रीमियर लीग पर्व तिसरं या ठिकाणी चालू असताना आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचा पारितोषिक 1,00,000 वाकरचक चषक आहे, द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक 60,001 वाकरचक चषक आहे, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी 30,001 वाकरचक चषक असून दरम्यान पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करतोय। शॉर्ट पिच मध्ये चेंडू आहे, कुडगा टेक तमाशा देख, मात्र चेंडू तिकडे निघून जातो आहे। एसटी रक्षक महाजच्या आता चेंडू मात्र निघून जातो आहे। धावपल करती धावा येते, एक धावा धावपल करते, एक धाव काढून विजय मांडे मात्र नॉन स्ट्राईक एंडला जातोय। स्ट्राईक एंडला त्या ठिकाणी योगेश शेलार आहेत, मात्र सामना जिंकायचा असेल तर चौकारी षटकांची आतिषबाजी करावी लागेल। ज्या प्रकारे महाज थांडगेने फलंदाजी केली त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल। हा देखील चेंडू अतिशय सुंदर आहे। निश्चित आपण पाहिलं तर गोल चेंडूवरती प्रत्येक चेंडू मागे व्हेरिएशन केलं जात आहे। यासर एक अनुभवी गोलंदाज आहे, त्याला देखील माहिती आहे योगेश शेलाच्या बॅटमध्ये फटके अतिशय सुंदर आहेत। दरम्यान पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करतोय। हा चेंडू मात्र अतिशय सुंदर आहे, पंचांचे दोन्ही आतवर जाते, 6 धावांची खूण होते। योगेश शेलार यांच्या बॅटमधून निघालेला पहिला दणदणी षटकार आपण पाहतोय। तब्बल 120 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करायचा आहे। पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे। राईट आर्म ओव्हर द विकेट पदीचा मारा, त्याच पदीचा फटका मारायच्या नादात मात्र थोडासा बॉल बॅटवरती चुकीचा येतोय आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय। एका धावेने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होती ती 8 धावा धावपळ करती लागतात। पहिल्या चेंडूरती एक धाव घेऊन मात्र विजय मांडे नॉन स्ट्राईक एंडला गेला, त्यानंतर जे दोन चेंडू त्या ठिकाणी डॉट आहेत, चौथ्या चेंडूरती त्यांनी षटकार आला आणि पाचव्या चेंडूवरती घेतलेली एक धाव आपण त्या ठिकाणी पाहिली। खरोखर अतिशय चांगली गोलंदाजी आपण यासरची देखील पाहतोय। यासरला देखील माहिती आहे आपल्या समोर भरपूर स्कोर आहे। सुंदर चेंडू ब्लॉकला, चेंडू आपण त्या ठिकाणी पाहतोय, एक धाव भेटते। एका धावेने आपण जर पाहिलं तर बहुधा पहिल्या षटकाचा खेळ त्या ठिकाणी समाप्त होतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकाचा विचार केला तर धावपळकरती धावा असतील त्या आणि धावा धावपळकरते आहेत। तब्बल 120 धावांचा त्या ठिकाणी पाठलाग करायचं आहे।
तर इथे प्रेक्षकांनी एक कॅच पकडलेली आहे. हर्षद कदम एक आमचा प्रेक्षक आहे, त्यांनी कॅच पकडली आहे. सावंत ऑप्टिकल्स यांच्याकडून त्यांना पारितोषिक आहे, गॉगल आहे. यश कापडेकर यांच्याकडून दिलं जात आहे पारितोषिक. हर्षद कदम हे सुद्धा चांडवे गावाला बिलॉंग करतात, तर नक्कीच घालून जायचं आहे मैदानावरती. तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आपण त्या ठिकाणी पाहतोय. बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन यासाठी प्रीमियर ऍक्वाचे मालक अमित शेट्टी यांच्याकडून त्या ठिकाणी ऍक्वागार्ड त्या ठिकाणी स्पॉन्सर केले गेले. स्मार्ट वॉच त्या ठिकाणी बेस्ट फिल्डर आणि इमर्जिंग प्लेअर यासाठी स्मार्ट वॉच त्या ठिकाणी ठेवले झालेले आहेत. खरोखर आपण जर पाहतो या स्पर्धेमध्ये इतर बक्षीस देखील अनेक बक्षीस या ठिकाणी या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. दर्जात दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाते. चेंडू हवेत जातोय, क्षेत्ररक्षक जाईद सिकंदर चेंडू खाली येतोय, झेल पकडतो आणि विजय मांडेचे खेळ मात्र समाप्त होते. फलंदाज त्या ठिकाणी विजय मांडे मात्र बाद होतोय. विजय मांडेची जागा घेण्यासाठी स्वतः संदेश खंडारे मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला भेटतोय. निश्चित आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं होतं संदेश खंडारेची फलंदाजी आपण पाहिली होती. संदेश खंडारे स्वतः अतिशय चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला आतापर्यंत या ठिकाणी फायनलमध्ये देखील प्रवेश करून दिला. निश्चितच त्यांच्या मागे सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे त्यांची आई या ठिकाणी त्यांचा सामना पाहण्यासाठी आलेली आहे. अजी सर्वात मोठा आशीर्वाद. तर संदेश खंडारेने जर अर्धशतक लावलं तर शैलेश भाऊ मांडे आणि विघ्नेश मांडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर चिल्ले साहेब यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. दोन मिनटं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करतोय तो संदेशला. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आहे. या ठिकाणी क्षेत्रचक चेंडू खाली येतोय, प्रतीक चेंडू खाली येतोय. एक धाव भेटते, एका धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 10 धावा धावपळकरती लागतायत. अजित जर नाडगाव संघ काळभैरव मित्रमंडळ नाडगाव संघ जर विजयी झाला तर सन्माननीय चिल्ले साहेब ग्रामसेवक आहेत नाडगावचे, त्यांच्याकडून तर त्यांच्याकडून पारितोषिक असणार आहे संध्याकाळी. सुंदर चेंडू आहे, बॅटची कड घेतोय. चेंडू मात्र त्याने तळमेच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय. आमच्यात चेंडू खाली येतोय. पहिल्या प्रयत्नात चेंडू वाढतोय, एकदा मात्र पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 12 धावा धावपळ करती लागतायत. तब्बल 120 धावांचं टार्गेट असेल. विजय मांडे मात्र डगआउटमध्ये आराम करताना पाहायला भेटतोय. आता मात्र पूर्ण संघाची जबाबदारी असेल ती योगेश शेलार आणि संदेश खंडारेच्या खांद्यावरती असेल. तमच्यात पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा. फुल टॉस मध्ये चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू मात्र बॅटची कड घेऊन निघून गेलाय. एक धाव भेटते, एका धावने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 13 धावा धावपळ करते लागतात. अनिकेत समर्थूपच्या माध्यमातून चालू असणाऱ्या स्पर्धा आपण पाहतोय. महाड प्रीमियर लीग पर्व तिसरं या ठिकाणी चालू आहे. अंतिम सामना
आणि अंतिम इनिंग या ठिकाणी चालू आहे. तब्बल 5 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस साऊथ कार्लिकर त्या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. शॉर्ट पिच मध्ये चेंडू आहे, चेंडूला मात्र त्या ठिकाणी फक्त कव्हरच्या दिशेमध्ये ढकलून दिलं गेलं आणि एक धाव भेटते. संदेश करणारे आपल्याला या ठिकाणी 120 धावांचा डोंगर फोडायचा आहे. एकेरी दुहेरी धावांनी कुठल्याही प्रकारचा फरक मात्र पडत नाही चांडवा संघाला. आपण जर चौकारी षटकांची आतिषबाजी केली तर निश्चितच सामन्यामध्ये पक्कड मजबूत होऊ शकते. मात्र एकेरी दुहेरी जर धावा काढल्यात तर कुठल्याही प्रकारचं दडपण त्या ठिकाणी चांडवा संघावर देखील दिसणार नाही आहे. बहुधा आपण पाहिलं तर दोन षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय. 12 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावपळकाचा विचार केला तर धावपळकावरती धावा असतील त्या 14 धावा धावपळकावरती लागतायत. चला जास्त वेळ घेऊ नका. खरोखर आपण जर पाहिलं तर मान्यवर कक्षेमध्ये कटाक्ष टाकलं तर निश्चितच या ठिकाणी नितीनजी पावले साहेब त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर अनिकेत समर्थ ग्रुपचे आधारस्तंभ ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आम्ही अनिकेत समर्थ ग्रुप एवढ्या मोठ्या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करतो. त्यामध्ये नाईट स्पर्धा देखील असेल, महाड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धा असेल. स्वतः लक्ष्मण शेठ भोसले या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला भेटत आहेत. त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर निश्चितच नडगावचे ग्रामसेवक सुशांतजी चिले साहेब त्यांच्या समवेत नडगावचे संघ मालक विनेश मांडे, शैलेश मांडे, आमचे सहकारी मित्र दीपक पवार असतील, समालोचक मनोजी वगैरे देखील असेल, त्या ठिकाणी चंद्रकांत देशमुख देखील असतील. निश्चितच या सामन्याचा आनंद घेताना पाहायला भेटत आहेत. प्रेक्षक देखील गर्दी करताना पाहायला भेटत आहेत. खरोखर आपण जर पाहिलं तर आज इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप आहे तरी देखील महाडचा प्रेक्षक अनिकेत समर्थ ग्रुपवरती प्रेम करणारे हे प्रेक्षक आहे. ते प्रेक्षक देखील या ठिकाणी या स्पर्धेमध्ये गर्दी करताना पाहायला भेटत आहेत. कालच्या दिवसामध्ये ओके या ठिकाणी आपण जर पाहिलं तर धावपळकावरती धावा असतील त्या 14 धावा. मास थानगे सुंदर चेंडू या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अतिशय चांगला फटका, गगनाला भेदणारा हा फटका आपण पाहतोय. पंचांच्या दोन्ही हात वर जाता 6 धावांची खूण होते. निश्चितच आपण जर पाहिलं तर पूर्ण संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन खेळताना पाहायला भेटतोय. महास थानगे ज्यांनी खरोखर पहिल्या इनिंग मध्ये अतिशय चांगली खेळी केली होती तोच महास थानगे मात्र आपण जर पाहिलं तर संघाचं तिसरं आणि स्वतःच्या कोटेतील दुसरं षटक घेऊन मार्गस्थ असताना आपण जर पाहतोय. व्हीएचपी यांकडून गोलंदाजी करतोय मारा करण्याचा संदेश खंडारेला. संदेश खंडारे निश्चितच लय मध्ये येताना पाहायला भेटतोय. त्याच्या पाठीमागे आपण जर पाहिलं तर त्याची स्वतः आई त्या ठिकाणी. सुंदर फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहत आहेत मात्र पंचांच्या दोन यात वर जात आहेत. 6 धावांची खूण होती. बंधू जे इंडियन आर्मीला बिलॉंग करतात अंकुश खंडारे सुद्धा आले आहेत इथे आणि त्यांच्या आई साहेब सुद्धा इथे आहेत संदेश खंडारेसाठी स्पेशली त्याची क्रिकेट पाहण्यासाठी. निश्चितच आपण जर पाहिलं तर रुपये त्यांच्या मागं सपोर्ट मजबूत आहे, पूर्ण गाव त्यांच्या पाठीशी आहे. तर आता त्यांच्या आई आणि मोठे बंधू देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. खरोखर आपण जर पाहिलं तर अतिशय चांगली फलंदाजी, बॅक टू बॅक दोन षटकार आपण संदेशच्या बॅटमधून त्या ठिकाणी पाहतोय. मास थानगे राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा असेल. धावपळकावरती धावा लागतात त्या 26 धावा धावपळकावरती आहेत. चांगला फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. जमीन लगत फटका असेल. जाहीदभाई अंतुले त्या ठिकाणी चेंडूखाली येत आहेत. पहिल्या प्रयत्न चेंडूवर एक धाव मात्र पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती 27 धावा धावपळकावरती लागत आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती असताना आपण जर पाहिलं तर निश्चितच धावपळकावरती धाव आहे त्या 27. तर 120 धावांचा डोंगर पडत असताना आपण जर पाहिलं तर योगेश शेलारची बॅट माझा अजूनही शांत खेळताना पाहायला भेटते. योगेश शेलार देखील माहिती आहे मी 8 षटक मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलो तर निश्चितच सामना खेचवायची ताकद योगेश शेलारमध्ये आहे. तर संदेश खंडारे चेंडू मात्र उजव्या एसटीच्या बाहेर आहे. पंच त्या ठिकाणी चेंडू दंडित करते. स्वेर चेंडू आहे. एक धाव भेटते. एका धावने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 28 धावा धावपळकावरती लागतात. चांगला खेळ चालू आहे. शांत वातावरणामध्ये चालू असणाऱ्या स्पर्धा आपण पाहतोय. प्रेक्षक देखील या सामन्याचा मनमुराद आनंद घेताना पाहायला भेटत आहेत.
सुंदर चेंडू आहे, पंचांकडे कटाक्ष टाकला होता मात्र आंबोई पंच त्या ठिकाणी बोट आकाशाकडे करतायत। योगेश शेलरची खेळी मात्र त्या समाप्त होते। बाहुबली योगेश शेलर मात्र डगआउटकडे जाताना पाहायला भेटतोय। या ठिकाणी आपण जर पाहिलं आणि संदेश खंडरच्या फलंदाजीच्या जीवावरतीचा नडगाव संघ आतापर्यंत या ठिकाणी फायलमध्ये प्रवेश करतोय। ओसामा संघाची पूर्ण जबाबदारी असेल, स्वतःचा एंड मात्र त्या ठिकाणी चेंज केला जातोय। चेंडू नो असेल, हाईटचा त्या ठिकाणी नो आहे, फीट देखील असेल। सेमी फायनल मध्ये निश्चितच ओसामाच्या बॅटमधून त्या ठिकाणी अर्ध षटक लागलं होतं, तोच ओसामा मात्र स्ट्राईक एंडला, आता मात्र त्याला सुवर्ण संधी आले, फ्रीची संधी असेल। चेंडू हवेत जातोय, वंडपतीचा फटका जाईल अंतोले मात्र त्याकडे चित्त्याची चपळीने धावताना पाहायला भेटतायत। एक धाव मात्र पूर्ण होते, एका धावेने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होती ती तीस धावा धावपळ करते लागत आहेत। मास थानके राईट आर्म राऊंड ओवर द विकेट पद्धतीचा मारा करतोय। सुंदर चेंडू आहे, थोडस दुखापतग्रस्त देखील पाहायला भेटतोय। चेंडू स्वेअर आहे, एक धाव भेटे माझ। सुंदर चेंडू, चांगला फटका आपण त्या ठिकाणी पाहतोय। पंचांचे दोन्ही हात वर जाते, सहा धावांची ग्राउंड ते संदेश खंडरच्या बॅट मध्ये गेला। खणखणी दणदणी तीन षटकांचा खेळ संपतोय, अठरा चेंडूचा खेळ मात्र समाप्त होतोय। अठरा चेंडूच्या समाप्त धावफल करते, धावा असतील त्या 37 धावा धावफल करते आहेत। सदतीस धावा धावफल करते आहेत। खरोखर आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना तब्बल 119 धावा ठोकल्या, 120 धावांचं टार्गेट त्या ठिकाणी ठेवलं गेलं। ओसामा त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला खेळताना पाहायला भेटतोय। आतापर्यंत तब्बल 103 धावा ओसामाच्या बॅटमधून त्या ठिकाणी आपण पाहतोय। अतिशय चांगली फलंदाजी आपण ओसामाची देखील पाहतोय। संघाचं चौथं आणि स्वतःच्या कोट्यातील दुसरं षटक त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सौद कारवेलकरच्या आता चेंडू दिला जातोय।
अतिशय चांगला खेळ आपण पाहतोय, अनिकेत समर्थ ग्रुपच्या माध्यमातून साकार करण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय. निश्चितच लक्ष्मण शेठ भोसले आणि वैभव शेठ भोसले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आपण आयोजन देखील करू शकतो. राईट आर्म राऊंड द विकेट पद्धतीचा मारा असेल रिव्हर एंडकडून गोलंदाजी करेल, मारा करणार आहे तो उसावाला साऊथ कारविलकर. सुंदर चेंडू त्या ठिकाणी गोलंदाजीच्या ओघामध्ये चेंडू आणण्याचा प्रयत्न मात्र असफल होतोय. निर्धाव चेंडूची मात्र सांगता केली जाते. ओसामा खरोखर अतिशय चांगली फलंदाजी आतापर्यंत आपण ओसामाची देखील पाहिली. निश्चितच आपण जर पाहिलं तर फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी करतोय, गोलंदाजी करत असताना देखील अतिशय चांगली गोलंदाजी देखील करताना पाहायला भेटतोय ओसामा. दमच्यात पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीचा मारा असेल, पंचांना पार करतोय, मारा करतोय ओसामाला. सुंदर चेंडू आहे, चेंडू मात्र गोल्डन तो टप्पा घेतोय, उसळतोय चेंडू, सरळ निघून जातोय यष्टीरक्षक महास्थानगेच्या हातात निघून जातोय. खरोखर अतिशय चांगली गोलंदाजी आपण साऊथची देखील पाहतोय, अतिशय चांगली गोलंदाजी आहे. आपण जर पाहिलं तब्बल 120 धावांचा डोंगर फोडत असताना जर विचार केला तर गोलंदाजी जर आपण पाहिली साऊथची तर अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. त्यानंतर पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट पद्धतीचा मारा करतोय. सुंदर चेंडू, चांगला फटका त्या ठिकाणी, समी चेंडू खाली येतोय, झेल मात्र सुटतोय. त्या ठिकाणी प्रयत्न अतिशय सुंदर होते मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावाने धावसंख्येत मात्र भर पडते, धावसंख्या होती ती 38 धावा धावफलकरती लागतात. चौथ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती असताना आपण जर पाहिलं तर साऊथ कारविलकर मात्र अतिशय चांगली गोलंदाजी करतोय, तर चांगली फलंदाजी आपण ओसामाची देखील पाहतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर संदेश खंडारे निश्चितच ज्याने अतिशय चांगली फलंदाजी आतापर्यंत या प्रीमियर लीगमध्ये केली तोच संदेश खंडारे या ठिकाणी स्ट्राईक एंडला खेळताना पाहायला भेटतोय. दोन फलंदाज मैदानाच्या बाहेर आराम करतायत, एका साईडला विजय मांडे असेल तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर योगेश शेलार हा मैदानाच्या बाहेर मात्र आराम करताना पाहायला भेटतायत. सुंदर चेंडू आहे, पंचांकडे कटाक्ष टाकला जातोय मात्र अनुभवी पंच त्याने महेशजी तलाठी सर आहेत. चेंडू त्या ठिकाणी नक्कीच अंगाचा वेध घेतला होता मात्र अनुभवी पंच त्या ठिकाणी महेश तलाठी सर आहेत. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे, प्रेक्षक देखील अतिशय गर्दी करताना पाहायला भेटत. चांदी क्रीडांगणावरती स्पर्धा म्हटलं की क्रिकेट वेड प्रेक्षक, क्रिकेटला जाणणारा प्रेक्षक म्हणजे महाडचा प्रेक्षकांची आपण नेहमी स्तुती करत असतो. महाडचा प्रेक्षक नेहमीच मॅनेजमेंट म्हणजे अनिकेत समर्थ ग्रुपवरती प्रेम करणारे हे प्रेक्षक आहे. फायनलच्या क्षेत्रामध्ये चेंडू सरळ येतोय, डिप्स कोरले त्या ठिकाणी माणिक होता. पहिल्या प्रयत्नात चेंडू आरोप एकदा मात्र पूर्ण होते, एका धावेने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होती ती 39 धावा धावफल करती लागतात. तब्बल 120 धावांचं लक्ष त्या ठिकाणी पार करत असताना आपण जर पाहिलं तर दोन फलंदाज डगआउटमध्ये आराम करतात, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र एक एक धावासाठी झुंज देताना पाहायला भेटतात. एका साईडला ओसामा असेल डावकुरा फलंदाज तर दुसऱ्या साईडला संदेश खंडारे त्या ठिकाणी उजव्या हाताचा फलंदाज असेल. साऊथ कालवेरकर राईट आर्म ओव्हर राऊंड द विकेट. सुंदर चेंडू आहे, चांगला फटका आपण त्या ठिकाणी मार बघतोय, चेंडू निघून जातोय, वन बाउंड चेंडू सीमारेषा पार, चौकार. आयोजित महाड प्रीमियर लीग पर्व तिसरा या ठिकाणी चालू आहे, शेवटचा सामना या ठिकाणी चालू आहे. तर अंतिम दिवसातील फक्त चार षट चार षटकांचा खेळ बाकी आहे, धावपलकरती धावा असतील त्या 43 धावा धावपलकरती आहेत. निश्चितच या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ संपलाय, अंतिम सत्रासाठी शेवटच्या चार षटकांसाठी मी या ठिकाणी रुपेश माळीकांना विनंती करतो की आपण पुढच्या चार सत्रांचं या ठिकाणी समालोचन करायचं आहे. धन्यवाद अजित जी अवसरे सर. शेवटचे 24 बॉल शिल्लक आहेत आणि 77 धावांची गरज आहे. राजा गावरे बॉलिंग मार्क वरती येताना पाहायला मिळतोय. संदेश खंडारे मॅन इन फॉर्म पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती संदेश खंडारेचा जबरदस्त वार, बॉल बाउंड्री लाईनच्या पार, षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू.
जर पाहायला गेलात ना तर नक्कीच संदेश खंडारेला सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या आई साहेब आज स्टेजवरती उपस्थित आहेत आणि त्यांचे बंधू जे इंडियन आर्मीमध्ये आहेत अंकुश खंडारे ते सुद्धा ही मॅच पाहण्यासाठी स्पेशली सुट्टी काढून आलेले आहेत ही मॅच पाहण्यासाठी. पुन्हा एकदा संदेश खंडारेच्या बॅटमधला, परंतु इथे क्लास दाखवतोय दाहिद भाई अंतुले. आजचा दिवस त्यांचा, विकेटचा आणखीन एक पतन. थँक यू डीजे. जर आपण पाहायला गेलात तर तिकडे वर्ल्ड कपची फायनल सुरू आहे. भारत इंडिया थोडंसं डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आहेत कारण 5 विकेट गेल्यात 200 धावांवरती. ती सिच्युएशन सुरू आहे. धोनी आता काय बोलायचं मग? अरे आपली टीम बोललोय दादा, असं बोलू तुम्ही काय बोलायचं? तर पाहायला गेला तर इंडिया ऑस्ट्रेलिया, भारत ऑस्ट्रेलिया मॅच सुरू आहे. तिथे जर आपण पाहायला गेला तर इंडियन टीम थोडीशी डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आहे. 200 धावांवरती 5 विकेट गेल्यानंतर आता स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. फायनलची मॅच आहे, परंतु इथे नडगाव टीम सुद्धा थोडीशी आता धोकादायक सिच्युएशनमध्ये आहे. एक जबरदस्त बॅटिंग केल्यानंतर एक कम्मालीची बॉलिंगसुद्धा पाहायला मिळते, कम्मालीची फिल्डिंग पाहायला मिळते. राजा गावरे, आदिल खान यांच्यासाठी बॉलिंग करताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर पिच लाईनचा बॉल उंचावे जाणार आहे, सीमारे शवार येतोय षटकार. पंचावन्न धावा अजूनही जिंकण्याचा जर विचार केला गेला तर शेवटचे 21 बॉल शिल्लक आहेत. 65 धावांची गरज असताना बॅटची कडाई ते मास दानगेच्या हातामध्ये. सुरुवात होताना पाहायला मिळते आणि खूप चांगले चांगले खेळाडू या मैदानावरती खेळताना पाहायला मिळाले. आज शेवटचा दिवस आहे, फायनल सुरू आहे. नाही मंतुले आणि यावेळेस यू मे सायवेल डेफिनेटली विकेटचा आणखी एक पतन. चांडवे टीमला हरवण्यासाठी चांडवे टीमचा जो वापर केला जातोय, नडगाव टीमची एक वेगळी रणनीती पाहायला मिळते. चांडवे गावालाच बिलॉंग करतात शोएब अंतुले. जर पाहायला गेलं तर चांडवे टीमची ही दुधारी तलवार आता वार करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि त्यांच्या विरोधात जर पाहायला गेलं तर SA Sports अर्थात 11 स्टार चांडवे ही त्यांचीच टीम आहे आणि त्यांच्याच विरोधात आता खेळायला उतरताना पाहायला मिळतात, ते सुद्धा फायनलमध्ये. परंतु इथे विश्वास दाखवावा लागेल आपल्या पाठीवरती आणि छातीवरती कोरलेल्या नावासाठी खेळावा लागेल. पुन्हा एकदा राजा गावरे हॅट्रिकसाठी तयार आहे आणि शेप दाखवून देतोय आपला क्लास. बॉल पाठवतोय अगदी टॉप क्लास.
जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 59 धावा करायच्या आहेत. म्हणजे प्रति षटकामागे जर विचार केलाय तर 19.80 ची धावगती राखायची आहे. 59 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये. आमचे नंदू करकरे सर जोडलेले आहेत आणि होऊ शकतं या मैदानावरती जर आपण विचार केला गेला तर हा मैदान जर आपण पाहिला गेला तर हा खेळपट्टी जर पाहिली गेली तर संध्याकाळच्या सत्रामध्ये पहिल्या 2 दिवसात जर पाहायला गेला तर थोडीशी स्लो होती विकेट, परंतु आता थोडीशी स्पीड झालेली आहे आणि त्यामुळे बॅटवरती बॉल चांगला फ्लो येतोय. आणि शोएब अंतुले आणि आपण जर पाहिलं तर ओसामा या दोघांवरती दारोमदार असेल. काल जर आपण पाहायला गेला तर सिक्सरवरती विचार करत होते, एका ओव्हरला किती सिक्स मारायचे, दुसऱ्या ओव्हरला किती मारायचे. आता सुद्धा याच रणनीतीने जावं लागेल. पुढच्या ओव्हरकडे वळण्या अगोदर जाऊया डीजे मास्टर आपण. तांबडबोन महाडचा एक सपोर्टर आहे, चांडवे टीमला सपोर्ट करण्यासाठी त्यांनी बॅनर आणलेला आहे. तर त्याच्यासाठी पारितोषिक आहे, 200 रुपयाचं पारितोषिक इम्रान सरांकडून आहे आणि आणखीन 200 रुपयाचं पारितोषिक. तांबडभुवनचा आपला एक छोटासा खेळाडू आहे, परंतु 11 स्टार एस एस स्पोर्ट चांडवे टीमला सपोर्ट करण्यासाठी बॅनर घेऊन आलेला आहे. लव्ह यू चांडवे गाव. खेळाडूंना सपोर्ट करतायत नक्कीच, त्याला पारितोषिक सुद्धा देण्यात येत आहे. नक्कीच भोसले साहेबांकडच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे. नक्कीच हे चांडवं आहे, आपण जर पाहायला गेलं तर क्रिकेट चांडवे गावामध्ये खेळलं जात नाही तर जगलं जातं. पुढचा बॉल शोएब अंतुलेसाठी, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बॉल ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर पाहायला मिळाला, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन टीमची टोटल इथे पुढे जाताना पाहायला मिळेल. अजित अवसरे पुढचा बॉल, यावेळेस एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये सजवला जातोय. दोन फिल्डरच्या मधून बॉल ट्रॅव्हल होतोय, बॉल जातोय बाउंड्री. धावा लागते त्या 68 धावा धापल करते. यासर त्या ठिकाणी गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय, रिव्हर एंड कडून गोलंदाजी करतोय, मारा करतोय शोएब अंतुलेला. शोएब अंतुले निश्चित आपण जर पाहिलं तर ज्या क्षणाला मैदानाच्या आतमध्ये आला निश्चितच कणकणीत दणकणीत षटकार आपण ज्या बॅटमधून देखील पाहिला, आता मात्र पूर्ण संघाची जबाबदारी असेल. शोएब अंतुले या सर दमच्या पुढचा चेंडू रिव्हर एंड करून गोलंदाजी करतोय, मारा करतोय तो शोएब अंतुलेला. चांगला फटका आहे, चेंडू हवेत जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली या ठिकाणी येतोय, मात्र पंचांच्या दोन्ही हातवर जात आहेत. वाकडे तिकडे बाबळीला हिरवागार पाला. नक्कीच आपण जर पाहिलं तर समोर असणारा संघ हा चांडवा संघ आपण पाहतोय, तर काळभैरव नाडगाव मधून खेळणारा हा खेळाडू देखील शोएब अंतुले चांडव्याचा आहे. अतिशय चांगली फलंदाजी आपण
सुंदर चेंडू आहे, हा देखील फटका अत्यंत सुंदर आहे, जमिनीला फटका निघून जातो आहे, वन बाउंस टू बाउंस चेंडू मध्ये जान आणू शकते शोएब अंतुले, खरोखर अतिशय चांगली फलंदाजी करतो, आतापर्यंत दोन षटकार एक चौकाराच्या सहाय्याने मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, त्याला देखील माहिती आहे समोर असणारा ओसामा देखील तेवढाच बलाढ्य खेळाडू आहे, मात्र यासर गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय, यासर आणि शोएब अंतुले नेहमीच एकमेकांसमोर खेळताना आपण पाहतो, प्रॅक्टिस मध्ये देखील दोघं एकमेकांसमोर खेळत असतात, दोघांनाही एकमेकाचा चांगला अनुभव आहे, मात्र यासर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा, रिव्हर एंड करून गोलंदाजी करतोय, पंचांना पार करतोय, मारा करतोय तो शोएब अंतुलेला, हा देखील चेंडू उंच विरकवायचा आहे, बॅटच्या पट्ट्यात चेंडू व्यवस्थित कलेक्ट होत नाही आहे, निर्गाव चेंडूची मात्र सांगता होते, सहा षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय, 36 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय, धावपळकरती धाव आहेत त्या 78 धावा धावपळकरती आहेत, 12 चेंडू आणि 42 धावांची गरज असेल, निश्चितच ओसामा आणि शोएब अंतुले यांना ताबडतोब फलंदाजी करावी लागेल, प्रेक्षक देखील त्या फलंदाजीची वाट पाहत आहेत, ओसामाच्या आणि शोएब अंतुलेच्या, 12 चेंडू 48 धावांची गरज, 42 धावांची गरज, 12 चेंडू आयोजित मराठी षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा महाड प्रीमियर लीग पर्व तिसरा आपण या ठिकाणी पाहतोय, खरोखर आपण जर पाहिलं तर मान्यवर कक्षेमध्ये कटाक्ष टाकला तर निश्चितच अनेकेत समर्थकांचे आधारस्तंभ, ज्यांच्या जीवावरती एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आपण आयोजन करू शकतो ते लक्ष्मण शेठ भोसले स्वतः या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेताना पाहायला भेटत आहेत, त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर नितीनजी पावले साहेब असतील, सुशांतजी चिले साहेब असतील, दीपक पवार असतील, त्यांच्या समोर शैलेश मांडे, विनेश मांडे असेल आणि आमचे सहकारी मित्र समालोचक मनोजी वगैरे देखील त्या सामन्याचा आनंद घेताना पाहायला भेटत आहेत, प्रेक्षकांना ज्या प्रकारची आतुरता असते त्याच प्रकारचा सामना या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला भेटतोय, संघ कुठलाही जिंको कुठलाही हारो मात्र प्रेक्षकांना फटकेबाजी पाहिजे असते, तीच फटकेबाजी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, एका साईडला शोएब अंतुले लयमध्ये येताना पाहायला भेटतोय, तर ओसामा हा ठिकाणी डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, निश्चितच ओसामाचं देखील मोठं योगदान आहे नडगाव संघाला या ठिकाणी फायनलमध्ये प्रवेश करून देण्यामध्ये, दरम्यान 5-7 षटकाला सुरुवात केली जाते, राईट आर्म राऊंड द विकेट पद्धतीचा मारा करतोय, चेंडू मात्र हवेत जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाईद अंतुले येत आहेत, झेल पकडताना ओसामाची खेळी मात्र समाप्त होते, मध्ये आपण पाहतोय उमेश मोरे मैदानाच्या आतमध्ये असेल, ओसामा त्या ठिकाणी बाद झाला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश मोरे मैदानाच्या आतमध्ये येतोय, सुंदर चेंडू आहे त्या ठिकाणी, चेंडू मात्र बॅटची कड घेऊन निघून जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, त्या ठिकाणी पहिल्या प्रयत्न चेंडूवर होते, एक धाव पूर्ण होते, एका धावीने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होती ती 79 धावा धावपळ करते लागतात, अतिशय चांगला खेळ आपण पाहतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा असेल, हा देखील चेंडू हवेत मारला जातोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जाईद अंतुले आहे, शोएब अंतुलेने कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी थांबला नाही, त्याला देखील माहिती आहे जाईद अंतुले म्हणजे निश्चितच
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय येतोय. खरोखर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पडझड होताना पाहायला भेटते नडगाव संघाची. खरोखर आपण जर पाहिलं तर हा देखील फटका वन डे पद्धतीचा फटका स्वतः यष्टीरक्षक समी चेंडू खाली यायचा प्रयत्न करतोय. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न देखील पूर्ण होतोय. दोन धावा पूर्ण होते, दोन धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 81 धावा दाखल करते आहेत. तब्बल 120 धावांच्या पाठला करत असताना आपण जर पाहिलं तर नडगावची देखील थोडीशी पडझड होताना पाहायला भेटते. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गोलंदाज मात्र पूर्णपणे हबी होताना पाहायला भेट आहेत. चांडवा संघ त्या ठिकाणी खरोखर अतिशय चांगली कामगिरी करताना पाहायला भेटतोय. अनिकेत समरगुपच्या महाड प्रीमियर लीग पर्व तिसऱ्याच्या चषकावरती नाव कोरण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. हा देखील फटका हवेत जातोय. जाईद अंतुले भाई अंतुले एक लेजंड क्रिकेटर म्हणून नेहमीच आम्ही त्यांच्याकडे पाहत असतो. एक सन्मानजनक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे आम्ही नेहमीच पाहत असतो जाईद भाई अंतुले. फटका अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी पंचांचे दोन यात वर जाते, सहा धावांची खूण होते. जो झेल पकडले त्याला विनंती असेल आपण स्टेज वरती यायचं आहे. निश्चितच सावंत ऑप्टिशियन्स यांच्याकडून त्या ठिकाणी गॉगल असेल. 6 चेंडू आणि 32 धावा. माणिक संघाचा अंतिम षटक वैयक्तिक कोट्यातील अंतिम षटक त्या ठिकाणी माणिक रायकाच्या आता चेंडू दिला जातोय. 6 चेंडू आणि 32 धावांची गरज देखील असेल. स्ट्राईकला येतो अक्षय तो नॉन स्ट्राईक एंडला उमेश मोरे. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा. लेग बाय स्वरूपाची एक धाव भेटते. 5 चेंडू आणि 31 धावांची गरज. पाच चेंडू आणि 31 धावा. उमेश मोरे स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. डाव्या एष्टीकडून उजव्या एष्टीकडे येणारा चेंडू. माणिकचा चेंडू मात्र समजत नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी आपण माणिकची देखील पाहतोय. प्रेक्षकांना देखील धन्यवाद देतो. खरोखर आपण या ठिकाणी अतिशय सुंदर झेल. बेस्ट फिल्डर आणि इमर्जिंग प्लेअर यासाठी